पोल्ट्री फार्म मधून कोंबड्यांच्या 500 अंड्यांसह सीसीटीव्हीचे साहित्य चोरी गेल्याची आजबच घटना कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे घडली आहे। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुंभारी येथे गजेंद्र शरदचंद्र देशमुख यांचे पोल्ट्री फार्म आहे। त्या पोल्ट्रीतून अज्ञात चोरट्यांनी 27 जूनच्या रात्री ते 28 जूनच्या सकाळच्या दरम्यान 1500 रुपये किमतीचे कोंबडीचे 500 अंडे चोरून नेलेत। मात्र ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी चक्क 15000 रुपये किमतीचे सीसीटीव्हीचे साहित्य ज्यात डीव्हीआर राउटर जिओ डोंगल असा एकूण 16500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेलाय। तसेच पोल्ट्रीचे देखील नुकसान केले आहे। याबाबत पोल्ट्री मालक गजेंद्र देशमुख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 240/21 भारतीय दंडविधान कलम 461-380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस.एन. भताने हे करत आहेत। दरम्यान ही घटना कशी घडली याबद्दल पोल्ट्री मालक गजेंद्र देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली आहे। सगळ्यात पहिले त्यांनी हा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला। हा दरवाजाला इथून त्यांनी भोक पाडलं, दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, पण या छिद्रातून बघितल्यावर त्यांना कळालं की इथे मागे खाद्याच्या गोण्या आहेत। मग खाद्याच्या गोण्या असल्यामुळे त्याला तो दरवाजा उघडता आला नाही। मग त्यांनी पुढे काय केलं, ही जाळी कापली, कटरनी ही जाळी कापली, पण या जाळीतनं तो आतमध्ये घुसला, दरवाजा उघडला। त्याच्यानंतर यांनी काय केलं, इथे इलेक्ट्रिकल फेन्स होतं, म्हणजे एक शॉक बसण्याची यंत्रणा आहे, जर कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला रात्री याला इलेक्ट्रिक करंट असतो। या सगळ्या वायरी यांनी तोडलेल्या दिसत आहेत इथे बघा, या सगळ्या कटरनी तोडल्या या वायरी, आणि तो आतमध्ये घुसलेला आहे। आतमध्ये घुसल्यानंतर त्यांनी इथे पहिले इथे अंडे ठेवलेले होते, हे अंडे ठेवले होते, इथून त्यांनी जवळपास 500 अंडे आम्ही हिशोब काढला, 2-3 दिवसाचे अंडे होते इथे, त्यातले 500 अंडे जवळपास गायब होते। हे सगळे ट्रे अस्तव्यस्त त्यांनीच टाकलेले आहेत, काही चोरी रिकामे केले आहेत काही कॅरेट, बरोबर ना। आणि त्याच्यानंतर त्यांनी हे जे CCTV आहेत हे सगळे उलटे सुलटे करून ठेवले, आणि त्याच्यानंतर त्यांनी ही आमची ऑटो इरिगेशनची रूम आहे बाजूला, कंट्रोल रूम म्हणतो आम्ही याला, याची जाळी कापली, इथून तो घुसला आतमध्ये, आणि त्यांनी हा इथला CCTV DU बॉक्स फोडला, हातोड्याने फोडला, त्याच्या इथं काचा पडलेल्या आहेत, आणि इथून सगळं CCTV सगळं जे काय असतं, राऊटर असतो, हार्ड डिस्क असते, DVR असतो, त्याच्यानंतर एक जिओचा डॉंगल होता नेट कनेक्टचा, हे सगळं असं अस्तव्यस्तपणे तोडलं आणि चोरी करून निघून गेला। जवळपास सगळी चोरी त्यांनी एक साधारण 15,000 आणि 20,000च्या आसपासही त्यांनी चोरी केली। प्रतिनिधी मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव।